पाणी घ्यायचं आतात. ओम प्रणमस्त परशी परमाता चौदा देवी गाजली छंद आहे तेशा प्रणामी हा पाणी सोडून द्यायचं आहे. जनार्दन हा पाणी घ्यायचं आतात. हरि ओम श्रीमद भगवत महापुरुषस्य ईश्वराय प्रवर्तमानस्य आद्यस्य प्रमाणे बोलके ब्राह्मणेभ्यः विष्णुदे श्रीशे द्वाराकल्पे वसन्ते अष्टविंशति युगे चतुष्के आरती ओवाणीते ज्ञान दीप कळके हर अर धांगी बसे राशी यज्ञ माहे राशे तेथे अपमान पावसे यज्ञ कुंडल गुप्त होते जय देवी हर कालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाणीते ज्ञान दीप कळके ऋगसी ही मद्रीच्या पोटी कन्या होती तू गोमटी उग्र तप चालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाणीते ज्ञान दीप कळके ताप पंचाग्नी साधने दूर पाणी अधो वदने केली बाहो उपोषणे ओवाळीते ज्ञान दीप कळके लीला दाखविते दृष्टी हे व्रत करशी लोकांसाठी हे ते कुणावर दुजते मज रक्षावे संकटी जय देवी हर तालिके भगवती अंबिके आरती ओवाळीते शरण सुख वावे जन्म मरण जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीप कळके कर्पूर गौरम कर्णावतारम संसार सारम दुर्गेन्द्रहारम सदा वसन्तम हृदयारविन्दे मम नमामि सदम नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो धरसंतेन प्रदीप्त पात्रा स्वसंगतेन निरांजन तेजगति शिखर में ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः कर्पूरार्धिकं समर्पयामि. पानी फिरून घ्या. नमस्कार करायचा आहे. प्रदक्षिणा मध मध्ये ओम श्री उमा महेश्वराभ्य नमः प्रदक्षिणा समर्पयामि. बसून घ्या. आता अक्षाम कामाय वयम कामेश्वर वै श्रणोदा तो कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्वे समुद्र पर्यंताय एक राजति तत श्लेष श्लोको विगत मृता परिवेष्टार मृतस्या वसंगृहे आविशतस्य कामप्रिय विश्वे देवा सभासुदेति. ओम एक दंताय विद्महे प्रकृतुंडाय धीमहि तन्नो दंति प्रचोदयात. ओम षण्मुखाय विद्महे सेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. ओम नवनाग कुलाय च विद्महे विषदंताय च तन्नो सर्व प्रचोदयात. ओम दक्षिणे काले च विद्महे आदिशक्ति च विद्महे तन्नो दयात. ओम आता आपल्याला सुपारी अक्षदा नान असेल तर नसेल तर अक्षदा. ओम शिव रूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ दी देवी गृहम अर्घ्यम नमस्ते. ओम श्री उमा महेश्वराभ्य नमः इदमर्घ्यम महागुणानीशम अर्पणा प्राणवल्लभा भक्त्याम नीतम मया रुद्रम गृहम अर्घ्यम नमस्ते. ओम श्री उमा महेश्वराभ्य नमः इदमर्घ्यम समर्पयामि. सोडून द्या. निशोधे पुत्रं दे धनं दे सर्व काम हृदय में मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीन सुरेश्वरे यत् पूजितो मया देवी परिपूर्णं ददस्तमे परिपूर्णं ददस्तमे परिपूर्णं ददस्तमे म्हणायचं आहे. हरितालिके नमस्तेस्तु सशिवे भक्तवत्सले संसार भय पिताहं तमेव शरणं मम जन्म जन्मानि सौभाग्यं अक्षयं देहि मे अव्ययम. शेवटी आपल्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्याने श्री हरतालिका व्रत निमित्त केलेले श्री वालुका लिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय होवो ही त्रिवार वंदन करून प्रार्थना. यथा ज्ञानेन यथा विहित उपचार द्रव्येन ध्यानेन आवानादि शोषोपचार कृत पूजनेन श्री उमा महेश्वर देवता परमेश्वर नियता नमः. सोडून द्यायचं. हे बघा.
दर्शनाला यायचंय. एकच तास आहे, 9:30 पर्यंत जास्त जास्त त्यांनी तुपाचा तेलाचा पाऊस आणायचा आहे किंवा तूप आणायचं आहे गायचं, कारण की हे आपण वर्षभर महाराजांच्या दिव्यांसाठी वापरत असतो म्हणून त्यांना जमेल त्यांनी ते घेऊन यायचंय. तेल, तूप, गहू आणि तांदूळ एवढं घेऊन यायचंय श्री स्वामी समर्थ. आणि दक्षिणा येता शक्ती किती पूजा आहे, ती पूजा का केली जाते काही सांगता येईल? श्री स्वामी समर्थ प्रथमतः परमपूज्य गुरुमौली महा मोरेदादा आणि गुरुमौली यांना त्रिवार वंदन. ही जी हरतालिकेचा पूजा आहे हा हिंदू सणांचा एक सण आहे. माता भगिनी या सणाला खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं व जो पती आहे तो चांगला सदनी व्हावा, त्याला चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी माता भगिनी हे व्रत करत असतात. या व्रतामध्ये आज पूर्ण संपूर्ण दिवस त्या उपाशी पोटी असतात, फळं वगैरे फलाहार ते करत असतात. कोणत्या प्रकारचा खा तिखट वगैरे अन्न न घेता फक्त फलाहार करतात आणि त्यानंतर हे व्रत दुसऱ्या दिवशी हे सोडत असतात. अशा प्रकारचे हे व्रत आपल्याला करायचं असतं हरतालिकी मातेचं. काही तुम्हाला एक प्रश्न आहे की हरतालिकेची पूजा का केली जाते? श्री स्वामी समर्थ हरतालिकेची पूजा ही सर्व महिला भगिनी, ज्या हिंदू धर्मातल्या सर्व महिला भगिनी, त्यांचं खूप महत्त्वाची आणि अत्यंत प्रिय अशी पूजा आहे. आपला महादेवाची ही पूजा असते. पार्वती मातेने श्री महादेवांना आपला पती व्हावा ही मनोकामना इच्छून ही हरतालिकेची पूजा केलेली होती आणि त्या पूजेचे फल म्हणून त्यांना महादेव हे पती स्वरूपात प्राप्त झालेले होते. अशीच इच्छा सर्व माता भगिनी धरून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य व ज्या कुमारिका असतात त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे निर्व्यसनी आणि सदाचारी पती मिळावा साठी ह्या कुमारिका हरतालिकेचं व्रत करत असतात. आणि माता भगिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, सर्व आपल्या घराचं सुखशांती मिळावी यासाठी ही हरतालिकेची पूजा करत असतात. प्रत्येक म्हणजे मुलींना फायदा होतोच या पूजेचा. आणि ही पूजा अशी असते की जी प्रथम कुमारिका असते तिने जर धरायची असेल तर जी मंगळती हरतालिका येते त्या मंगळती हरतालिकेपासून ही हरतालिकेचं पूजन कुमारिकांनी करायचं असतं. आणि मग हे प्रतिवर्षी जोपर्यंत स्त्रीचं सौभाग्य असतं तोपर्यंत ही पूजा करायची असते. परंतु हा उपास हा आजन्म असतो, जोपर्यंत स्त्रीचं मृत्यू होत नाही तोपर्यंत ही उपास करत असते. आणि हा निराहार म्हणजे अन्नाचा कण नसतो, याच्यामध्ये मीठ आणि तिखट याच्यामध्ये वर्ज्य असतं, फक्त फळ कोणत्याही प्रकारचं चालतं आणि दूध चालतं.